Thank you.
मंडळी ते बोट दिसायला पाहिजे का म्हणत होते ना ते मला आत्ता कळतंय इथे बसून शपथ. म्हणजे ते बघणं हा एक मोठा स्वर्गीय अनुभव आहे माझ्यासाठी. आणखीन त्यांनी मगाशी सांगितलं ना जसं, तर ते त्यांनी बोलतानाही व्यक्त केलं होतं की मी माझी परीक्षा देईन एक वेळ, पण मी श्रोत्यांची परीक्षा बघणार नाही. तेवढ्या वेळेत जसं जेवढं असेल तेवढं ते बरोबर करत जाईल. आणि त्यांची म्हणजे आत्ताची रागाची मांडणी ही तेवढ्या वेळेत चपकल अशी त्यांनी आपल्या आत्ताच्या म्हणजे वेळ धरून त्या अनुसार अशी केली आहे. नाट्यगीत घेणार ना, नाट्यगीत घेणार एखादं काय घेणार आहे? एक अमृताहुनी गोड हे भजन म्हणजे अभंग. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. आणि पंडितजी आपल्या इथले कोल्हापूरचे सचिन पन्हाळकर, तर त्यांना तुमचा आशीर्वाद लाभेल तुम्हाला त्यांनी साथ केली तर. तर अभंगासाठी टाळ साथ द्यायला ते पण आले आहेत आपल्याबरोबर. Thank you.
क्षमा मागून सांगतो. हार्मोनियम सब बजाते हैं, सगळे वाजवतात. आता ह्याच्यात कशी अक्षरं आली पाहिजेत, ही अक्षरं आली पाहिजेत म्हणजे कशी, ह्याच्यात कीर्तनी बैसतात. कीर्तनी कीर ते रफाऱ्यावरती आता अमृताहुनी अमृ हे कसं कीर्तनी बेसता निद्रे नागविले निद्रे तर ह्या गोष्टी फक्त सांगितलं का, सांगितल्याशिवाय कळत नाही म्हणून नाही. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा शतजन्म शोधिताना सावरकरांनी लिहिलेलं गाणं आहे. Thank you.
मगाशी मी जे म्हटलं ना पंडितजींची खासियत की सोलो म्हणून इन्स्ट्रुमेंट पॉप्युलर करण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. आणि आत्ता आपल्या लक्षात आलं असेल की ही जादू त्यांनी कशी साधलेली आहे. आपणही त्याच्या आणि आणखीन एक की स्वरनिष्ठ आणि शब्दनिष्ठ दोन्ही प्रकारचं संगीत असतं, पण मला तर वाटतं की मी तशी सामान्य श्रोता आहे आणि शब्दनिष्ठ आपल्याला अजून किती पटकन कळतं याचा अनुभवही या नाट्यगीताबरोबर आपण घेतलेला आहे सर्वांनी. पंडितजी अजून काही खास? मेरे गुरुजी पी मधुकर जिन्होंने जो फिंगरिंग अलग फिंगरिंग जो आपको कहाँ भी नहीं दिखेगा, कहाँ ही नहीं, हिंदुस्तान में किसी भी हारमोनियम बजाने वाले के हाथ में ये बात नहीं दिखेगी, सिर्फ मेरे गुरु भाई जो होंगे और मेरे शिष्य उनके सिवा. वो दिखाता हूँ थोड़ा सा, 3 मिनट तिलक कामोद और तिलक कामोद और देश तिलक देश ऐसा. Thank you.
आपली आज्ञा काय? आता काय आज्ञा? चालेल. मग मला याने त्याने सांगितलं की भीमसेनजींचे चंद्रिका हे जणू मानापान नाटकातलं भीमसेनजी म्हणायचे म्हणे. आता ते मला तितकं येत नाही, म्हणजे माझा विचार नाही त्याच्यावर. ते मोठे होते, फक्त मी माझ्या योग्यतेप्रमाणे मला जितकं समजलं तेवढं त्या याने करतो, पण ते गाणं वाजवतो. त्यांच्यासारखं येईल असे सांगता येत नाही. भीमसेनजी भीमसेनजी हा आया वैसा मैंने सामने रखा आपके सामने. ती भैरवी आहे. हा ते वाजवू का दुसरं काय वाजवू? एकदम भैरवीची फरमाईश. हा
नाथ हा माझा म्हणताय, नाथ हा माझा
सुरुवातीला मघाशी उल्लेख केला की म्हणजे त्यांनी म्हटलं की आता मी म्हातारा झालोय असं त्यांनी म्हटलं, पण 81 वर्षाच्या तरुणासाठी एक जोरदार टाळ्या. तर अशोकराव गरगट्ट्यांची फरमाईश आहे, बरेवी प्रभोजी कमळापेक्षा बोला अमृत बोला ज्योत्स्ना भोळे यांनी गायलेली कुलवधू नाटकातली भैरवी ती म्हणा. आता त्यांचाही मान राखतो मी, फक्त असता आता नुसतं आउटलाईन वाजवतो प्रभोजी कमला की त्यांनाही मान देतो आणि यांची पण फरमाईश पुरी करतो अशोकरावांची. पंडितजी एक मिनिट, आता आपण भैरवीच घेणार का? हा मग मग ठीक आहे, मी एक मिनिट बोलते आणि मग म्हणजे तुम्ही भैरवी घेतल्यानंतर आपण त्याच सुरांनी समाप्ती करू, त्यामुळे मला नंतर नाही बोलायचंय. तर मी एक मिनिट आपला वेळ आधीच घेते. मघासपासून आपण या कार्यक्रमाचा आस्वाद घेतोय. किरणजी हेगडेंनी एक होरायझन उभं केलं आणि त्याच्या बियॉन्ड कसं जायचंय याचा अनुभव आपण पंडितजींच्याबरोबर साक्षात घेतो आहोत. असा एक सुंदर कार्यक्रम रंगलेला असताना आता भैरवीपर्यंत आपण आलो आहोत. शुक्रवारी त्यांची मुलाखत लागणार आहे, ती आपण सर्वांनी आवर्जून ऐकावी आणि पुनःप्रत्ययाचा आनंद घ्यावा अशी आपल्याला पुन्हा विनंती. खरं म्हणजे या सगळ्यात म्हणजे जे काही एकूण वादन सगळं चाललं होतं ते इतकं बोलकं होतं की खरं तर मी बोलण्यासारखं फार काही करून नव्हतं काम. पण असं नाही का आपण हात जोडतो आणि केशवाय नमः म्हणतो, फुलं घालतो देवाला आणि पुष्पम समर्पया मी म्हणतो, तसा एक माझा आपला मधला मोडका तोडका प्रयत्न होता, पण तोही आपण सर्वांनी या सगळ्याबरोबर नक्कीच गोड मानून घेतला असेल अशी मी अपेक्षा करते. महालक्ष्मी ॲपॅरल्सची ही संगीत संध्या दरवर्षी अशीच येत राहो असंही आपल्या प्रत्येकाच्या मनात आलं असेल तर त्या शुभेच्छा एकदा महालक्ष्मी ॲपॅरल्सपर्यंत कडकडाटाने पोचू देत. कृष्ण जन्माष्टमीच्या पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा. ज्ञान कर्म योग भक्ती आणि यांच्याच बरोबर कला कुठल्याही मार्गाचे प्रवासी असा, गंतव्य एकच श्रीकृष्ण. तिथंपर्यंत पोचायचा तुमचा माझा सर्वांचा प्रयत्न सफल होवो या शुभेच्छा जन्माष्टमीच्या निमित्तानं. आणखीन याबद्दल फार काही बोलायचं असं नाही आहे, पण ही संगीत संध्या दरवर्षी येत राहणार आहे आणि म्हणून आत्ताच फक्त इतकंच म्हणते पुनरागमनायच. सूत्रधारांनी सांगितलंय की यानंतर कुणी बोलायचं नाही म्हणून मी आत्ताच मध्ये आलोय. त्यांचं ऐकलं पाहिजे ना. जादुई बोट काय असतात, जादुई बोटाची किमया काय असते, जादुई बोटांच्या ताकद किंवा सामर्थ्य काय असतं याची प्रचिती आज पंडितजींनी पेटीला बोलकं करून आम्हाला सगळ्यांना दिली. पेटी इतकी बोलू शकते ह्या गोष्टीचा माझा तर माझ्यासाठी तर हा पहिला अनुभव होता आणि हे अमृताहूनही गोड होतं गुरुजी. आज या स्वराच्या बारिशमध्ये आम्ही सगळेजण निश्चित चिंब झालेलो होतो आणि धन्यवाद पंडितजी, धन्यवाद. हा आपल्या सगळ्यांच्या वतीनं नमस्कार आहे तिथेपर्यंत पोहोचलेला खरंच. आणखीन मला आणि एक खूप छान वाटतं की मंदार पुराणिकजी म्हणजे त्यांचा दोघांचा संवाद तुम्ही बघताय समोरून मला वाटतं आणि तो इतका बेजोड जमलाय की कुठलंही गाणं काही येऊ दे आणि तिकडे इतका तो मस्त जुळलेला संवाद आहे. आपण मंदारजींसाठी पण एक जोरदार टाळ्या देऊया. आणि आता भैरवीचे सूर मनात घेऊन आपण इथून निघणार आहोत पुनरागमनायच्या. Thank you.